विद्यार्थी मित्रांनो, तर कालच्या पिरियडला आपण घन आणि घनमूळ या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये दिलेल्या संख्येचा घन कसा करायचा याचा आपण अभ्यास केलेला होता. दिलेल्या संख्येचा त्याच संख्येशी 3 वेळा गुणाकार केला तर आपल्याला घनसंख्या मिळते, याचा अभ्यास आपण मागच्या पिरियडला केलेला आहे. आणि बऱ्याच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना 1 ते 10 पर्यंत घन पाठ करायला सांगितले होते. म्हणजे 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125 याप्रमाणे तुम्हाला पाठ करायला सांगितलेले होते. तर पुन्हा एकदा मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125 याप्रमाणे मी 10 पर्यंतचे घन लिहिलेले आहे. तर या ज्या संख्या आहेत इकडं 1, 8, 27, 64, 125, 243, 543, 512, 729, 1000 या संख्यांना पूर्ण घनसंख्या असे म्हणतात. काय म्हणतात? पूर्ण घनसंख्या. मग आता या ज्या पूर्ण घनसंख्या आहेत याचं घनमूळ आपल्याला काढता आलं पाहिजेत. मग पहिल्यांदा आपल्याला घनमूळ म्हणजे काय, तर मागच्या वर्ग आणि वर्गमूळ मध्ये शिकताना आपण वर्गसंख्या म्हणजे काय पाहिलं होतं, एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार केला असता जी संख्या मिळते त्याला आपण वर्गसंख्या असे म्हणतो. मग वर्गमूळ म्हणजे काय, दिलेल्या संख्येच्या समान 2 अवयवापैकी 1 अवयव म्हणजे त्या संख्येचं वर्गमूळ. याचा अभ्यास आपण केला होता, इथं सुद्धा तसंच आहे. घनमूळ म्हणजे काय, दिलेल्या संख्येच्या समान 3 अवयवापैकी. मी काय म्हटलं पहा, दिलेल्या संख्येच्या समान 3 अवयवापैकी 1 अवयव म्हणजे त्या संख्येचं घनमूळ. आता उदाहरण पाहिजे, आपल्याला जर समजा 1 चं घनमूळ काढायचं आहे आणि घनमूळासाठी जे चिन्ह आहे हे चिन्ह वापरतात घनमूळासाठी. हे जे चिन्ह आहे हे चिन्ह कशाचं आहे, घनमूळ. मग आपल्याला 1 चं घनमूळ काढायचं आहे, मग आपली व्याख्या काय आहे, समान 3 अवयवापैकी 1 अवयव म्हणजे त्या संख्येचं घनमूळ. मग 1 चा 3 वेळा गुणाकार केलेला आहे, 1 गुणिले 1 गुणिले 1 समान अवयव कोणते, 1 गुणिले 1 गुणिले 1, म्हणून 1 चं घनमूळ बरोबर 1. समजा आता या ठिकाणी आपण 8 चं घनमूळ विचारला, मग 8 चे समान 3 गुणक 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणून 8 चं घनमूळ किती येणार या ठिकाणी, 2. मग याचप्रमाणे 27 चं घनमूळ, 27 चे समान 3 अवयव, 27 कशाचा घन आहे, 3 चा घन आहे, मग या 3 समान गुणकापैकी 1 गुणक म्हणजेच काय, त्याचं घनमूळ. 27 चं घनमूळ 3. मग याचप्रमाणे आपण पुढच्या संख्यांचं सुद्धा घनमूळ काढू शकतो, 64 चं घनमूळ 4 आणि 125 चं घनमूळ 5 आणि 216 चं घनमूळ किती येणार, 6. मग याप्रमाणे तुम्ही सांगू शकता, असा समजा मी तुम्हाला असं विचारलं 512 चं घनमूळ किती, तुम्ही सांगू शकता सहज 8. 729 चं घनमूळ किती, 9. आणि 1000 चं घनमूळ किती, 10. मला वाटतं तुम्हाला घन आणि घनमूळ दोन्ही भाग समजलेले आहेत. घन म्हणजे काय, एकाच संख्येचा 3 वेळा गुणाकार केला असता जे उत्तर येतं किंवा जी संख्या मिळते त्याला काय म्हणतो आपण, घनसंख्या असे म्हणतो. काय म्हणतो आपण, घनसंख्या. आणि घनमूळ म्हणजे काय, दिलेल्या संख्येच्या समान 3 अवयवापैकी 1 अवयव म्हणजे त्या संख्येचं घनमूळ. तर आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पूर्ण घनसंख्यांचं या ठिकाणी तक्त्याच्या साह्याने आपण निरीक्षणावरून घनमूळ सहजरित्या आपण काढलं. पण या ठिकाणी समजा आपल्याला हा तक्ता दिलेला नसेल आणि आपल्याला हे घनपाठ नसतील, तर त्यावेळेला आपल्याला मूळ अवयव पद्धतीने दिलेल्या संख्येचं घनमूळ सुद्धा काढता आलं पाहिजे. तर आपण आज याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, मूळ अवयवीकरण पद्धतीने घनमूळ काढणे. तुम्हाला परीक्षेला 2 किंवा 3 मार्कासाठी प्रश्न विचारतात, मूळ अवयवीकरण पद्धतीने खालील संख्यांचे घनमूळ काढा, किंवा 10,748 या संख्येचे घनमूळ काढा, असा सुद्धा प्रश्न विचारतात. मग त्यावेळेला तुम्हाला त्यांचं घनमूळ काढता आलं पाहिजे. मग आपण कोणत्या पद्धतीने घनमूळ काढूया, अवयवीकरण पद्धतीने घनमूळ काढूया. आता या ठिकाणी पहा, 64 चं घनमूळ काढायचं आहे अवयव पद्धतीने. मग इथे 64 आपण संख्या लिहायची, आपण पहिलं गणित सोडवा लागलोय. मग इथं 4 आहेत म्हणजे 2 भाग जातोय. मग 2 जर भागलं आपण 64 ला, 2 3 6 2 2 4 भागाकार जो येतोय तो इथे लिहायचा. परत 32 ला 2 भाग जातोय, 2 1 2 आणि 2 7 12. परत 2 भाग जातोय, 2 8 16. परत 2 भाग जातोय, 2 4 8. परत 2 भाग जातोय, 2 2 4. परत 2 भाग जातोय, 2 1 2
बी। तर या पद्धतीने आपण 64 चे अवयव काढून घेतले। मग 64 चे अवयव काय झाले, 64 चे अवयव बरोबर 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 2 चा किती वेळा गुणाकार झाला या ठिकाणी 6 वेळा, 1 2 3 4 5 6 वेळा, 1 2 3 4 5 6 वेळा। आता आपण 64 चं घनमूळ काढायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपण घनमूळ चिन्ह लिहायचं, दोन्ही कडच्या संख्या घनमूळात लिहायच्या। इथे किती वेळा गुणाकार आहे, 3 4 5 6 वेळा गुणाकार आहे। आता आपल्याला 64 चं घनमूळ काढायचं आहे। मग 64 चं घनमूळ बरोबर, तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे घनमूळाची, 3 समान गुणकापैकी 1 गुणक आणि इकडे 3 समान अवयवापैकी 1 अवयव आणि इथं 3 समान अवयवापैकी 1 अवयव आलं लक्षात। मग इथं पहा, म्हणून 64 चे घनमूळ बरोबर 2 × 2 = 4 म्हणून 64 चे घनमूळ किती आलं, 4 आलं लक्षात। तर ही पद्धत कोणती वापरली आपण, मूळ अवयवीकरण पद्धतीने घनमूळ काढणे। आपण 64 चं मूळ अवयवीकरण पद्धतीने घनमूळ काढलेलं आहे। परीक्षेला काय वेळेला 3 मार्कासाठी प्रश्न विचारतात, 2 मार्कासाठी विचारतात, तर तुम्हाला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे। मला वाटतं गणित तुम्हाला समजलेलं आहे। आपण आता 512 चं घनमूळ काढूया। या ठिकाणी पहा, 512 चं दुसरं गणित आपण सोडवणार, 512 चं अवयव पद्धतीने घनमूळ काढणार आपण। कितीनं भाग जातोय, 2 ने भाग जातोय, 2 × 2 = 4 एक राहिला आणि 2 × 5 = 10 2 × 12 परत 2 ने भाग जातोय, 2 × 1 = 2 2 × 4 2 × 8 = 16 परत 2 ने भाग जातोय, 2 × 12 2 × 8 परत 2 ने भाग जातोय, 2 × 3 = 6 2 × 2 = 4 परत 2 ने भाग जातोय, 2 × 2 = 12 परत 2 ने भाग जातोय, 2 × 8 = 16 परत 2 ने भाग जातोय, 2 × 4 = 8 परत 2 ने भाग जातोय, 2 × 2 = 4 परत 2 ने भाग जातोय, 2 × 1 = 2 म्हणजे 512 चे अवयव कोणते, 512 चे अवयवावर 1 2 3 4 5 6 7 8 9 वेळा गुणाकार। 2 चा किती वेळा गुणाकार लिहावा लागणार आपल्याला, 9 वेळा, 1 2 3 4 5 6 7 8 9 2 चा 9 वेळा गुणाकार, हे काय झाले, 512 चे मूळ अवयव झाले। मग आता आपण दोन्ही बाजूला घनमूळ घालून घ्यायचं, आपल्याला 512 चं घनमूळ काढायचं आहे बरोबर। घनमुळात 1 2 3 4 5 6 7 8 9 मग समान 3 गुणकापैकी 1 गुणक मग 512 चे घनमूळ बरोबर 3 समान अवयवापैकी 1 अवयव या 3 समान अवयवापैकी 1 अवयव आणि या 3 समान अवयवापैकी 1 अवयव म्हणून घनमुळात 512 बरोबर 2 × 2 = 4 आणि 4 × 2 = 8 म्हणून 512 चं घनमूळ किती आलं, 8। हे गणित समजलं, तर ही 2 गणितं आपण सोडवलेली आहेत, आणखीन एक गणित आपण सोडवूया, राहिलेली गणितं तुम्ही घरी सोडवू शकता। आता या ठिकाणी पहा, कुठलं गणित सोडूया आपण, 10648 10648 या संख्येचं मूळ अवयवीकरण पद्धतीने घनमूळ काढा। या पद्धतीने आपण घनमूळ करणार। आता 8 आहेत म्हणजे कितीनं भाग जातोय, 2 ने भाग जातोय, 2 × 5 = 10 2 × 3 = 6 2 × 2 = 4 2 × 8 परत 2 ने भाग जातोय, 2 × 4 2 × 12 बघा, 2 × 4 1 राहिला, 2 × 12 1 राहिला, 2 × 12 2 × 4 2 × 2 2 × 3 = 6 2 × 3 = 6 आणि 2 × 2 = 2 आता कितीनं भाग जातोय पहा, पॅलिंड्रोम संख्या दिसते पाहिजे, म्हणजे इकडून वाचलात आणि इकडून वाचलात तरी संख्या समान येते, म्हणजे इकडून वाचलात 1 3 3 1 आणि इकडून वाचले तरी 1 3 3 1 पॅलिंड्रोम संख्या, म्हणजे सर्व पॅलिंड्रोम संख्यांना कितीनं भाग जातोय, 11 ने भाग जातोय, म्हणून या ठिकाणी 11 × 1 = 11 2 राहिले, 11 × 2 = 22 आणि 11 × 1 = 11 परत 11 ने भाग जातोय, 11 × 11 = 21 असे आणि 11 × 1 = 11
मग आपण 10,648 या संख्येचे अवयव कोणते झाले, 2 × 2 × 2 × 11 × 11 × 11 मग या ठिकाणी आपण लिहायचं 10,600 अवयव 2 × 2 × 2 × 2 × 11 × 11 मग आपण घनमूळ काढायचं आहे आपल्याला. घनमूळात 10,648 बरोबर घनमूळात 2 × 2 × 2 × 11 × 11 × 11 मग घनमूळात 10,648 बरोबर या तीन समान अवयवापैकी एक अवयव, या तीन समान अवयवापैकी एक अवयव म्हणजेच 10,648 चे घनमूळ बरोबर 11 × 2 = 22. मला वाटतं ही पद्धत तुम्हाला समजलेली आहे. तर या पद्धतीनं अवयवी मूळ अवयवीकरण पद्धतीने तुम्हाला दिलेल्या संख्येचे घनमूळ काढता येते. काही वेळेला आणखीन एक दुसरी पद्धत आहे, निरीक्षणाने सुद्धा आपल्याला घनमूळ काढता येते, पण मला वाटतं ही पद्धत सोपी आहे. या पद्धतीनं तुम्ही घनमूळ काढला तरी चालेल. आणि पुस्तकामध्ये आणखीन एक वेगळी म्हणजे निरीक्षणाने सुद्धा घनमूळ आपल्याला काढता येते ती सुद्धा पुस्तकामध्ये पद्धत दिलेली आहे, त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. तर आपण सरावासाठी पुन्हा एकदा हे उदाहरण सुद्धा तुम्ही तोंडी सोडू शकता. म्हणजे स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारचे उदाहरणं विचारतात म्हणजे 2,700 घनमूळ काढा, म्हणजे 27,000 घनमूळ किती. तर पहा इथं सांगतो पहा, समजते का पहा. आपण हे गणित पुसूया आणि पुढचं गणित सोडूया. चौथं गणित आता ही अवयवीकरण पद्धतीने सांगितलेलं आहे आपल्याला. कोणत्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, अवयवीकरण पद्धतीनं. पण आपल्याला निरीक्षणाने सुद्धा या संख्येचं घनमूळ काढता येत आहे. आता तुम्ही म्हणाल निरीक्षण पद्धतीनं म्हणजे कसं काय. आता या ठिकाणी पहा इथं किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत. या 3 शून्यापैकी 1 शून्य इथं लिहायची, आलं लक्षात. आणि 27 घनमूळ किती, 27 कशाचा घन आहे, 27 3 घन आहे. मग 27 घनमूळ किती, 3, याचं घनमूळ 3. म्हणून 27,000 घनमूळ किती येतं, 30. हे आपल्याला तोंडीसुद्धा सोडवता येते. परीक्षेला मुद्दाम मग अशा प्रकारची गणितं विचारतात. ए बी सी डी ऑप्शन दिलेले असतात, मग त्याच्यातलं योग्य उत्तर तुम्हाला टिक करता आलं पाहिजे. आता हे झालं निरीक्षणान केलं, पण आता अवयव पद्धतीनं बघूया आपण कसं काय काढायचं आहे याचं. सत्तावीस हजार अवयव पद्धतीनं आपण घनमूळ काढणार. पहिल्यांदा 2 भाग द्यायचा, 2 × 2 × 3 = 6 × 5 = 10 परत 2 भाग जातोय, 2 × 12 × 7 = 14 × 5 = 10 परत 2 भाग जातोय, 2 × 3 = 6 परत 2 × 6 × 2 × 3 = 6 × 7 = 14 × 5 = 10 परत आता कितीनं भाग जातोय, 3 × 3 = 6 × 5 = 11 × 7 = 18 म्हणजे 3 भाग जातोय पहायला. कितीनं भाग जातोय, 3, मग 3 भाग देऊ आपण, 3 × 3 × 3 × 3 × 2 = 6 × 5 = 15 परत बेरीज करा, 5 × 2 = 7 × 8 = 9 परत 3 भाग जातोय. एकाच संख्येनं किमान 3 वेळा भाग गेला पाहिजे घनमूळ काढत असताना. एकाच मूळ अवयवानं किमान किती वेळा भाग गेला पाहिजे, 3 वेळा, तरच आपलं ते उत्तर बरोबर येते. आता पुन्हा या ठिकाणी 3 भाग जातोय, 3 × 3 = 9 2 राहिले, 3 × 7 = 21 बघा, 3 × 3 = 9 2 राहिले, 3 × 7 = 21 1 राहिला, मग 3 भाग जातोय का, जात नाही, जातोय का, नाही जात. पण 5 × 2 = 7 × 8 = 9 3 भाग झाला पाहिजे, 3 × 3 = 9 9 × 2 राहिले, हां 3 × 7 = 21 1 राहिला बरोबर, 3 × 5 = 15 जातोय भाग. परत आता बेरीज किती आली, 3 × 7 = 10 × 5 = 15 परत 3 भाग जातोय, 3 भाग द्यायचा, 3 × 3 × 3 × 2 = 6 × 5 = 15 पण आता इथं बघा, 5 × 2 = 7 × 1 = 8 3 भाग जात नाही. मग एकाच वेळेला आपण 3 वेळा भाग दिलेला पाहिजे. ह्यानं एकदा भाग दिला, इथं एकदा भाग दिला, आता इथं भाग जातो का,
जात नाही, म्हणून आपण तीन न भाग नाही, इथं भाग दिला बरोबर आहे, पण या संख्येला आता तीन न भाग जात नाही, 125 ला तीन न भाग जात नाही, इथपर्यंत गेला आता बरोबर आहे. बघा हा परत एकदा, बे कि बे याला भाग दिला, दोन न 27,000 ला भागलं तर भागाकार किती आला, 13,500. परत या 13,500 ला दोन न भागलं, भागाकार 6,750 आला. परत याला दोन न भागलं, भागाकार इतका आला. मग या संख्येला तीन न भाग दिला आपण, भागाकार एवढा आला. या संख्येला तीन न भाग दिला, भागाकार एवढा आला. आले लक्षात? मग या संख्येला आपण तीन न भाग दिला, भागाकार एवढा आला. पण आता 125 ला तीन न भाग जात नाही, मग आपण काय करायचं, पाच न भाग द्यायचा. पाच, पाच दुनी दहा, पाचा पाचा 25, परत पाचनं भाग द्यायचा, पाचा पाचा 25, परत पाचनं भाग द्यायचा, आणि पाच एक पाच. म्हणजे एकाच अवयवानं किमान तीन वेळा त्या संख्येला काय झालं पाहिजेत, भाग गेला पाहिजे. मग आपण 27,000 घनमूळ काढायचं आहे. 27,000 बरोबर 2 × 2 × 2 × 3 × 3 × 5 × 5 × 5 2 × 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3 × 5 × 5 × 3 मग आपण घनमूळ काढायचं आहे. घनमूळात 27,000 बरोबर या याला सुद्धा घनमूळ घाला. 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3 × 5 × 5 × 5 मग घनमूळात 27,000 बरोबर 3 समान गुणकापैकी 1 गुणक, या 3 समान गुणकापैकी 1 गुणक, आणि या 3 समान गुणकापैकी 1 गुणक, आणि घनमूळात 27,000 बरोबर 2 × 3 = 6 आणि 6 × 5 = 30. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं 27,000 घनमूळ किती येतं, 30. मला वाटतं ही सगळी गणितं तुम्हाला समजलेली आहेत. या पद्धतीनं पुस्तकामध्ये राहिलेली सुद्धा तुम्ही उदाहरणं सोडवू शकता. तर या ठिकाणी दुसऱ्या सत्रातलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे. दुसऱ्या सत्रातलं पहिलं प्रकरण काय, घन आणि घनमूळ. मग आपण याच्यामध्ये घनसंख्या म्हणजे काय, 10 पर्यंतच्या घनसंख्या कशा पाठ करायच्या हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग घनमूळ म्हणजे काय आणि अवयवीकरण पद्धतीनं घनमूळ कसं काढायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर या दोन व्हिडिओमध्ये घन आणि घनमूळ हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. पुस्तकामध्ये आणखीन स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तुम्ही पूर्णपणे सोडवायचा आहे. स्वाध्याय 1.1 आणि स्वाध्याय 1.2 तुम्हाला पूर्ण स्वाध्याय सोडवता आला पाहिजे. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.